आंबेगाव तालुक्यातील थापलिंग हे दैवत प्रसिद्ध। आज या थापलिंगची यात्रा आहे। दरवर्षी या ठिकाणी बैलगाडा शर्यत होत असते, परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा या ठिकाणी पळालेला नव्हता। यंदाच्या वर्षी बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली, न्यायालयाने बंदी उठवली आणि राज्याचे गृहमंत्री म्हणजे या तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील म्हणाले होते महाराष्ट्रामध्ये पहिली बैलगाड्याची शर्यत थापलिंगमध्येच होईल आणि याच ठिकाणी पहिला बैलगाडा या ठिकाणी घाटातून पुढे जाईल। कोरोना महामारीचं संकट पुढे आलं, संसर्ग वाढला, ओमिक्रॉनचे रुग्ण वाढायला लागले आणि बैलगाडा शर्यत पुन्हा थांबली। लोकांच्या अपेक्षेवर पाणी फिरलं, शेतकरी बांधव गाडा शौकीन प्रचंड नाराज झाले। आज आपण ह्या थापलिंगच्या घाटामध्ये आहोत, आपल्यासोबत काही गाडा शौकीन आहेत, गाडा मालक आहेत, बाजूला काही वाजंत्री मंडळी आहेत, त्यांच्याही भावना काय आहेत ते समजून घेऊया। प्रथम आपण गाडा मालकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या या संदर्भामध्ये काय भावना आहेत त्याही जाणून घेऊयात। दादा नमस्कार। जय हरी। दादा आता आपण थापलिंगच्या घाटामध्ये आहोत, आपण पाठीमागं पाहतोय घाट सुना सुना आहे। यंदाच्या वर्षी या घाटामध्ये बैल पळतील, बारी होईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती। दुर्दैवाने कोरोना आला। ह्या राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, या विभागाचे माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आठवडा, ही दोनही मंडळी बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी खूप प्रयत्न करत होती। दुर्दैवाने कोरोना आला, आज या ठिकाणी बैलगाडा शर्यत होत नाही। तुम्ही बैलगाडा मालक आहात, तुमच्या काय भावना? आमची भावना एवढीच आहे, साहेबांनाही सांगणे, वळसे पाटलांनाही सांगणे, दादांनाही सांगणे की थापलिंगची यात्रा ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये पौष पौर्णिमा म्हणजे पहिली यात्रा। ह्या पौष पौर्णिमेला कमीत कमी 7-7 लाख भाविक येतात। बरं, ते कोणताही असू द्या, तो मग धार्मिक असू द्या किंवा वाजरती असू द्या किंवा एखादं खेळाडू असू द्या किंवा जिलेबी असू द्या, काहीही असू द्या, सगळा इथं बाजार होत होता। पण हे कोरोना आला त्याच्यामुळं गाडी चालू बी केली होती त्यांनी, पण थोडी तिसरी लाट आल्यामुळं हे त्यांनाही काहीतरी निर्णय घ्यावा लागले असतील। दादा प्रश्न असा आहे, इतरच्या सभा होतात, काही मेळावे होतात, काही बैठके होतात, काही ठिकाणच्या गावच्या यात्रा पण होतात, त्या ठिकाणी गर्दी झाली तर मग मात्र ते सोयीचं, किंवा एखाद्या पक्षाचं छोटा काही कार्यक्रम असेल तिथं गर्दी होते, त्या गर्दीबद्दल काय होत नाही। मग इथं यात्रा जर भरली असती, थोडेफार गाडे पळवले असते, नियमांचं पालन केलं असतं, तर एक चांगला मेसेज पण गेला असता, तुम्ही कसं पाहता? आता त्यांनी ते करायलाच पाहिजे होतं। आता दावडी लिमगाव का होईना, यात्रा चालूच आहे, यात्रा ही बंद नाही। पण जिथं समाज आहे तिथं यात्रा आहे, जिथं समाज नाही तिथं यात्रा नाही, जिथं गाडा आहे तिथं माणसं आहेत, जिथं गाडा नाही तिथं माणसं नाही। तसं साहेबांनी वळसे पाटील साहेबांचीही माझी विनंती आहे, दादांनाही विनंती आहे की तुम्ही हा निर्णय कठोर घ्यावा आणि लवकर सोडावा, जेणेकरून ही माणसं, ही जे माणसं आहेत किंवा आणखी आहेत, हे उपाशी राहणार नाहीत। बैलगाडा शर्यतीवरची बंदी न्यायालयाने तात्पुरती उठवलेली आहे, ही बंदी माझ्यामुळंच उठली असं प्रत्येकजण म्हणत आहेत, म्हणजे आठवडा दादा हे म्हणत आहेत, वळसे साहेब म्हणत आहेत, ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेही म्हणत आहेत, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, त्यांचे प्रयत्न सगळ्यात जास्त होते। ही सगळी मंडळी जी श्रेयाची लढाई करत आहेत की माझ्यामुळंच बारी झाली, माझ्यामुळंच बारी सुरू झाली, अशी जी स्पर्धा पाहायला मिळते आणि प्रत्यक्षात मध्ये मात्र घाटामध्ये बैल अजून एकदाही पळालेला नाही, या नेत्यांची सध्या चाललेली शर्यत तुम्ही कसं पाहता? यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे नेते मंडळी, आमचे दादा असतील, वळसे पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, तिकडं आपलं चाकणचे आमदार असतील मोहिते पाटील, यांनी सगळ्यांनी येऊन एकत्र बसावा। खेड तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका आणि मावळ तालुका ह्यांच्यामध्ये ज्या तुमचे जे चालले हे थोडा बाजूला ठेवून बैलगाडा शर्यत त्यांनी चालू करावा, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, बाजूला ठेवून बैलगाडा शर्यत चालू करावा। तुमच्या मागं आम्ही आहेच, पब्लिक तुमच्या मागं आहे, समाज। शिवाजीराव आढळरावांनी लांडेवाडी या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये यात्रेची पूर्ण तयारी केली, सगळ्या डिपार्टमेंटच्या परवानग्या घेतल्या आणि अचानकपणे ती यात्रा रद्द झाली, याच्यामागे काही राजकारण असू शकतं का? नाही, त्याच्यामागं राजकारण नाही, त्याच्यामागं काय जोमलं गेलं, कोरोना जोमला गेला। जिथं समाज जाईल
समजा इथं आता आज थापली आता कोरोनाचं हे तिथं समज म्हणजे कोरोनाच्या याच्या लाटेमध्ये त्यांनी ते केलेलं आहे, इथं काय राजकारण झालेलं नाही. सांगलीमध्ये तर बैलगाडा शर्यत झाली झाली सांगलीमध्ये, तिकडं कर्नाटकमध्ये तिकडे कोरोना नाही ना आपल्याकडे जास्त असं म्हणायचं. नाही कोरोना आपल्याकडंच म्हणजे 90% आपल्याकडं जास्त आहे. म्हणजे त्यांनी काय त्यांचं राजकारण झालं नाही, काही नाही काही नाही. त्यांना आता फक्त काय झाले, या कोरोनामुळं जो तो माणूस आपली आपली हे करायला लागला. राजकारणी मंडळींच्या काही मेळाव्याला वेगळ्या कार्यक्रमांची गर्दी होते मग तिथं कोरोना येत नाही, इथंच कोरोना येतो असं म्हणायचं. असं नाही म्हणता येणार आपल्याला की त्यांचं बी काहीतरी हे कोरोनाचंही काहीतरी आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही का. हे राजकारण आहे असं नाही काही. बैलगाडा शर्यत ही ते तीन चार मंडळी नेते चालू करणार हे मला गॅरंटी आहे. नाही बैलगाडा शर्यतीवरची बंदी तर आता न्यायालयाने उठवलेलीच आहे, पण कुठेतरी घाटामध्ये अधिकृतपणे बैलं पळायला हवीत, ही शर्यत एकदा व्हायला हवी. जे बैलगाडा मालक आहेत, शौकीन आहेत, त्यांना प्रचंड उत्सुकता आहे, उत्साह आहे, परंतु प्रत्यक्षात बैलगाडा शर्यत अजून सुरू होत नाही, काही ना काही अडचणी येत आहेत. तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल, काय मागणी कराल? आमची मागणी एवढीच आहे तीन चार नेत्यांना, बैलगाडा शर्यत ही चालू झाली पाहिजे बस, याच्यापेक्षा आमचं काही मागणी नाही. राजकारणी मंडळींनो, सरकारमध्ये जी मंडळी सत्तेवर बसलेत ह्या सगळ्या ह्या बाकीच्या प्रेक्षकांची गाडा मालकांची हीच मागणी आहे की शर्यत आता कुठेतरी घाटामध्ये ही बारी सुरू व्हायला हवी, बैल घाटामध्ये झोपला जायला हवा. यात्रा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य माणसं, वाजंत्री, ही सगळी मंडळी अतिशय आनंदी झाली, परंतु प्रत्यक्षात खेळायला सुरुवात न झाल्यामुळे या लोकांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या अडचणी मात्र सुटलेल्या नाहीत. आजही ही सगळी मंडळी या थापलिंगच्या घाटामध्ये आलेले आहेत, चार पैसे आपल्याला मिळतील अशी प्रत्येकाची आशा असते, परंतु बैलगाडा शर्यत न झाल्यामुळे त्यांच्याही अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. आज थापलिंगची यात्रा बंद आहे, तुमच्या काय भावना? आज दुर्दैव आपलं का गाडा बंदी उठूनसुद्धा सरकारने परत निर्बंध कायम ठेवले आणि गाड्यांवरती पूर्णतः निर्बंध लावले आणि थापलिंगसारखे मोठे यात्रा पंचक्रोशीत पुंच म्हणजे चार पाच तालुक्यांमध्ये आपली नावाजलेली आहेत. नावानेच घाटात गर्दी व्हायची, थापलिंग घाट, तर तिथं आज पूर्णपणा सुकसुकाट आहे असं दुर्दैव आहे आपलं. तुमची अपेक्षा काय आहे भविष्यकाळामध्ये ही बैलांची बारी घाटामध्ये कधी म्हणजे पहिल्या बारीमध्ये जाईल, फळीफोड होईल किंवा या संदर्भामध्ये आता काय होणं अपेक्षित आहे? तसं आता विनंती साहेबांना पण आहे, नामदार साहेब गृहमंत्री असतील किंवा दादा खासदार असतील, अमोलदादा कोल्हे असतील, यांना सगळ्यांना विनंती आहे का पुन्हा तुम्ही आता आघाडीत आहात पण आघाडीत पुन्हा आपण एकत्र बसून हा निर्णय तात्काळ सोडवा आणि जे काही रोजीरोटीचा प्रश्न आहे म्हणजे वाजंत्री झाले, जे काही बाकीचे व्यावसायिक झाले यांचा प्रश्न मार्गी लागेल, त्यांचा व्यवसाय चालू होईल आणि जे काही 2 वर्ष झाले जी हालत खराब झाली ती पुन्हा सुरळीत होईल. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, अगदी सगळीच मंडळी वैतागलेली आहेत. मागच्या 2 महिन्यापूर्वी कोरोना कमी झाला होता, बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पहिली बारी आपणच सुरू करणार अशा प्रकारचे प्रयत्न सगळ्यांनी केले होते, परंतु प्रत्यक्षात घाटामध्ये बैल न पळाल्यामुळे, बारी न सुटल्यामुळे प्रचंड नाराजी आहे. आंबेगाव तालुक्यामधले नेते, त्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आठवडे, ही सगळी मंडळी बैलगाडा शौकीन आहेत, परंतु आज बैलगाडा शर्यत न झाल्यामुळे सगळ्यांचा हिरमोड झालेला आहे. कोरोना महामारी कमी होईल आणि एकदाची ही बारी घाटामध्ये पडली जाईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, थापलिंग.